हॅलो गाईज, मी मेघन जाधव आणि इट्स मज्जाच्या व्हॉट्स ऑन माय फोन सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. माझं लॉक्सिन आणि वॉलपेपर, इट्स म्हणजे ती असं ठिकाण आहे जिथे मला जायचं आहे. दॅट इज पॅरिस, आय फील टॉवर. लास्ट पिक्चर इन कॅमेरा रोल, माझा जो पुतण आहे तो स्वतःचेच फोटो घेत असतो, पण हां सरप्रायझिंगली माझा आहे. अदरवाईज तुम्ही बघाल त्याने स्वतःचेच व्हिडिओज वगैरे तो घेत असतो माझ्या फोनमधून. शेवटचं चॅट केलं आहे मी, आय थिंक ग्रुप मेसेजेसच आहेत. हा आजची सकाळची स्क्रिप्ट आली आहे. इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त मी फॉलो करतो डेव्हिड बेकहॅम. माझी तशी फेवरेट लिस्ट बनवलेली आहे, मम्मी पप्पा दादा आणि माझी बहिणी, बस हेच आहेत. तू फेमस सेलिब्रिटीचा नंबर माझ्याकडे नाही. कोणासोबत जर करायचं असेल तर मी माझा फेवरेट ऍक्टर होते रोशन. दादा फोन नाही उचला तो पण शॉर्ट मध्ये थोडाला करायचं आहे. अरे यार, हा मी माझ्या मित्राला करतो. नाही ते शिव्या वगैरे तो वेगळे उचलला. सो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की माझ्या दादाने माझा फोन नाही उचलला, त्याला प्रँक करायचा होता मला, पण माझ्यासोबतच प्रँक झाला. सो हा होता माझा व्हॉट्स ऑन माय फोन सेगमेंट. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. माझं हे डेब्यू आहे मराठी टेलिव्हिजनमध्ये. तर बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, अरे हा तर लिटरली मंदारसारखाच बोलतो, त्याच्यासारखाच दिसतो. आणि बिलीव मी, आत्तापर्यंत कधी आम्हा दोघांमध्ये असं सिमिलॅरिटी नव्हतं. हे गेले एक दोन वर्षापासून असं झालं की हां, दिसण्यात पण आम्ही एकत्र सिमिलर वाटतो, किंवा हेअरस्टाईल असो किंवा एक बोलण्याची स्टाईल. बट आय डोंट नो, दिस इज माय नॅचरल स्टाईल. मी गेले 15 वर्ष हिंदी टेलिव्हिजन करतोय आणि हिंदी शोज करतोय. बट माझे मम्मी पप्पा किंवा दादा पण एका पॉईंटला बोललं की तू पण मराठी करायला पाहिजे. आणि नॉट जस्ट देम, बट मॅक्झिमम रिलेटिव्ज असो, जे जे लोकांनी दादाची गुरुदेव दत्त बघितलेली किंवा सुख म्हणजे बघतायत, ते सगळे बोलायचे मेघन तू हिंदी करतोयस ते बरं आहे, पण आमच्या घरी ना मराठीच बघितलं जातं, तर तू पण मराठी कर. हा थॉट होता गेले 2-3 वर्ष. पण मी एक राईट अपॉर्च्युनिटीची पण म्हणजे वाट बघत होतो की एक पर्टिक्युलर रोलमध्ये मला बघायचं होतं स्वतःला, की एक स्टायलाइज्ड रोल असेल. तर असे बरेचसे शो 1-1.5 वर्षात बनत होते, स्टारचेच होते किंवा काही, पण ॲट द सेम टाईम मला जेव्हा हा शो आला तेव्हा मला वाटलं की नाही, हा दिस इज अ व्हेरी परफेक्ट कॅरेक्टर. जसं मी स्वतःला एनविजन करत होतो मराठीमध्ये डेब्यू करण्याचा, तो परफेक्ट ह्या ह्याच्यात सूट होतो आहे. तर लेट जस्ट से आय थिंक ऑक्टोबरपासून, या ऑक्टोबर 2022 पासून या शोसाठी बोलणी चालू होती. आणि नोव्हेंबरमध्ये ह्याचा लीप येणार होता, पण काही कारणास्तव लीप पुढे गेला. मग त्या 5 महिने म्हणजे मी ऑलमोस्ट वेट करत होतो की कधी सुरू होतोय. सो आय वॉज इन दॅट जिटर्स की अरे कधी एकदा यु नो शूटिंग सेटवर जात आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.